खरे शिवसेना कुणाची हा वाद मागील कित्येक दिवसापासून कोर्टामध्ये होता. आज त्याचा नुकताच निकाल लागलेला आहे. यावर बोलण्याकरिता आपल्यासोबत आहेत भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर. हो, काय सांगाल, काय आज जो निकाल लागला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच हा निकाल मेजॉरिटीवर आणि नियमानुसार आहे, आणि हे जी प्रोसेस मी बघत होतो, हे सगळे जे चाललं होतं हे नियमाला अनुसरून चालत होते, स्टेप बाय स्टेप जे करत होते. मग तो व्हीपचा असेल किंवा बहुमताचा असेल, आणि हा न्यायप्रविष्ट होता लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे अध्यक्ष आहेत आपले नार्वेकर साहेब, आणि त्यांनी जो निकाल दिलेला आहे तो निकाल कायद्याला अनुसरून, कारण ते सिनियर ॲडव्होकेट आहेत, त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे त्याचा, आणि नक्कीच ते काही निर्णय देणार होते किंवा दिला आहे तो नियमाला अनुसरून आहे. त्याच्यामुळे आपण जास्त भाष्य करणं काही योग्य नाही आहे, आणि मला विरोधकांना सुद्धा आवाहन करायचं आहे की खूप जास्त विरोध करून कायदे बदलत नसतात, नियम बदलत नसतात. आपल्याला जर वाटलं की आपल्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी पुढील लढाई आपण तयारी ठेवायला पाहिजे, पण एकंदर आरोप करणं, टीकाटिप्पणी करणं, न्यायव्यवस्थेवरती आरोप करणं हे कुठेतरी योग्य वाटत नाही आहे. नक्कीच जर आपल्याला वाटलं ते आपण पुढील लढाई लढू शकतो, परंतु हे जे आहे हे खूप महाराष्ट्राची जी बदनामी होत चालली हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. नक्कीच जो निकाल दिलेला आहे तो योग्य आहे असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केलेले. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.